उत्तम दर्जा आणि उत्तम प्रतीचे मूळ असेल तर क्वालिटी बास कूळ येते. याच उक्तीला जागणारे शिवग्याच्या ओडिसी जातीचे दर्जेदार वाण मिळण्यासाठी आजच संपर्क करा आपल्या सांगोला तालुक्यातील चिकमहूद येथील प्रगतशील शेतकरी श्री संदीप बाळासो कदम यांना, जिथे आपणास मिळेल कमी पाण्यात शाश्वत उत्पादन देणारा शेवगा, तसेच 100% शुद्ध ओडिसी वाणाचे बियाणे ज्याची उगवण क्षमता ही 95% आहे, तसेच जेनेटिक प्युरिटी म्हणजेच अनुवंशिक शुद्धता ही 100%. शेतकरी मित्रांनो नमस्ते. हा आपला आहे 3 महिन्याचा शेवगा प्लॉट. फ्लावरिंगला सुरुवात झालेली आहे. शेवगा शेतीमध्ये फवारणीला हे खूप महत्त्व आहे. फवारणी कधी घ्यायची, सकाळ घ्यायची का संध्याकाळी घ्यायची, आमोशाला घ्यायची, पौर्णिमेला घ्यायची, कोणते कीटकनाशक वापरायचे, कोणते बुरशीनाशक वापरायचे, त्याचबरोबर आपण जे स्प्रे मारतो आहे ते कुठल्या घाण्याने मारतो आहे, जेणेकरून आता समोर तुम्ही जे बघताय ना, एकदम झाडावरती जर औषध पडलं तर जाणवतसुद्धा नाही एवढं बारीक तुषारे पडतात. ह्याला आपण जुगाड करून तो एक घन तयार केलेला आहे. त्याला इटालियन पुढे बारीक चकते इटालियन बसवले आहेत, ज्या की ड्रॅगन ब्लोअरला असतात द्राक्ष शेतीमध्ये, त्याचा आपण ह्याच्यामध्ये केलेला आहे. एकदम पूर्ण कवरेज मिळतं. एका साईडनं जरी आपण स्प्रे घेतला तरी पूर्ण झाडाला कवरेज मिळतं. वारं जरी असलं तरी ते पूर्ण आपल्याला झाड कवर करता येतं. त्याच्यामुळे आणि 30-40% औषधाची बचत होते आपल्या लोकल घनानी आणि ह्या घनामुळे. ह्या घनाच्या फरकात जर बघितलं तर 30-40% औषधाची बचत होते आणि कवरेज फुल मिळते. त्याच्यामुळे हा आपण मला वाटतं 6 वर्ष झालं आपण हा घन वापरतो आहे. ह्याला 0 मेंटेनन्स आहे. कोणाला हवे असेल तर जरूर मला कॉल करा, त्यांना आपण पोच करू. पण हा जुगाड तयार करून बनवलेला घन आहे. हे तुम्हाला दाखवतो मी बारीक, हे तुषारी किती लहान पडलेत बघा झाडावरती. याचाच शेवगा शेतीला फायदा होतो आहे स्प्रेचा. काही जण म्हणतात आम्ही स्प्रे मारले पण रिझल्ट मिळाला नाही, पण ते हे नाही सांगत की कुठल्या घाण्याने मारले. ते झाडावरून औषध खाली टिपकता कामा नाही, पानावरून फुलावरून हे जाग्याला जिरलं पाहिजे. तिथं एकदम बारीक धूस 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 आपण हे उघड्या एकदम बारीक निरीक्षण जर केलं ना तरच ते तुम्हाला औषध झाडावरती पडलेलं बघायला मिळतं. लांबून तर असे झाडापासून 2 फुटावरून ते औषध दिसतच नाही उघड्या डोळ्याला. त्याच्यामुळे शक्यतो बारीक सारीक गोष्टींचा विचार करून शेवगा शेतीमध्ये उतरलं पाहिजे. खास शेवगा शेतीला ह्या घाणाचा जबरदस्त रिझल्ट आहे आणि टॉप रिझल्ट. आता तुम्ही बघा एकदम दुसऱ्या वळीपर्यंत, 2 वळीतला अंतर 12 फुटाचं आहे, दुसऱ्या वळीपर्यंत ते औषध जातं आहे. फुल कवरेज मिळतंय. याच्यामध्ये स्टीलचा रॉड एक आहे, त्याच्या पाठीमागे 1 मीटरची नळी मिळते तुम्हाला, जेणेकरून आपलं हात वर्किंग जास्त होतं. त्याने कमी खर्चात जास्त फायदा होतो. याने फक्त एकदाच खर्च करायचा आहे. ज्या कोणाला हा घणावा असेल, ज्यांना जिथे आसपास त्यांच्या गावात किंवा शहरात सिटीत जर मिळाला तर ठीकच आहे, ज्यांना नाही मिळत त्यांना आपण पोच करू शकतो हा घन. ठीक आहे, धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, हे जे तुम्हाला स्क्रीनवरती जो वॉलपेपर जो दिसतो आहे ह्याच्यामधली शेवग्याला कुठली औषध वापरायची आणि कुठली नाही, हे प्रत्येक केमिकल असू द्या, तुमचं जैविक असू द्या, प्रत्येक प्रोडक्टवरती ह्या स्टिकर असतात. याच्यातला एक तरी स्टिकर असतो. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या त्या वेळेला सांगितलं जाईल, तुम्ही जर कॉल केला तर कुठली वापरायची आणि कुठली नाही, ह्याच्यातलं जे कुठले फायदे जास्त शेवग्यासाठी.